श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर मी आज बनवणार आहे भाजक्या पोह्याचा चिवडा। चला तर मग आपण करून बघूया भाजक्या पोह्याचा चिवडा। प्रथम तर मी कढई गॅसवर ठेवून त्यानंतर त्यामध्ये तेल घालून शेंगदाणे तळून घेणार आहे। तुम्ही इथं बघू शकता लालसर शेंगदाणे तळून घेतलेले आहेत मी। त्यानंतर त्यामध्ये लांबडे बारीक चिरलेले खोबरे घालणार आहे मी। खोबरे सुद्धा लालसर तळून घेतलेले आहेत। त्यानंतर त्यामध्ये मी फुटाणा डाळ, फुटाणा डाळ म्हणजेच चणा डाळ, चणा डाळ त्यामध्ये घातलेला आहे। कढीपत्ता घालून घेणार आहे। त्यानंतर त्यामध्ये मी जिरे घालून घेणार आहे, जिऱ्यानंतर मोहरी घालून घेणार आहे। तिखट पावडर, कांदा, लसूण, मसाला, चटणी, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। सगळं घालून झालेलं आहे, आता गॅस जरा वेळ बंद करून ठेवावे। गार झाल्यानंतर भाजक्या पोह्यामध्ये घालून घ्यायचे पोळी घातलेली।
दोघीकडे मिक्स करून घ्यायचं आहे.